नमस्कार। साहित्य अकादमीनी नुकत्याच सुरू केलेल्या वेबलाईन साहित्य शृंखले अंतर्गत आज कथासंधी या कार्यक्रमाचं आपण आयोजन करीत आहोत। आजच्या या कथासंधी कार्यक्रमात आपल्या बरोबर आहेत मराठीचे सुप्रसिद्ध कथा कादंबरीकार आणि विज्ञान साहित्यकार आदरणीय श्री सुबोध जावडेकर सर। या कथासंधी कार्यक्रमात जावडेकर सरांचं मी साहित्य अकादमीच्या वतीने स्वागत करतो। जावडेकर सर विज्ञान साहित्यकार म्हणून आपल्याला विशेष परिचित आहेतच, पण त्याशिवाय सातत्यानं विविध विषयांवर त्यांनी लेखनही केलेलं आहे वर्तमानपत्रांमधून, वाङ्मयीन नियत अनियतकालिकांमधून, आणि एकूण त्यांची 19 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत। त्यापैकी निवडक काही पुस्तकं जी आहेत ती चिंतामणी हा नव्या युगाचा, आक्रांत हे पुस्तक भोपाळ दुर्घटनेवर आधारित कादंबरी, विज्ञानाच्या नव्या वाटा, संगणकाची सावली वामनाचे चौथे पाऊल, मेंदूतला माणूस यंत्रमानव, आकाश भाकिते, हस्त्र विज्ञान, ही काही निवडक पुस्तकांची नावं मी इथे उद्धृत केली जावडेकर सरांच्या ग्रंथसंपदेत। आजपर्यंतच्या त्यांच्या साहित्य सेवेसाठी त्यांना विज्ञान ग्रंथाली पारितोषिक, रणधोम कर्वे पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, प्राध्यापक मो वा चिपळूणकर पुरस्कार, डॉक्टर अ वर्टी कथालेखक पुरस्कार, प्राध्यापक गोरा परांजपे पुरस्कार, केशवराव कोठावळे पुरस्कार, शिक्षण महर्षी देशमुख पुरस्कार आणि याशिवायही अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेनं सातारा येथे आयोजित केलेल्या विज्ञान साहित्य संमेलनाचे जावडेकर सर अध्यक्ष होते। या कथासंधी कार्यक्रमात जावडेकर सरांचं या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा स्वागत करतो। कथासंधी या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे मान्यवर लेखकानं निमंत्रित लेखकानं आपली एक कथा किंवा नुकत्याच लिहिलेल्या कलाकृतीमधून काही निवडक याचं वाचन करावं, शिवाय आपल्या साहित्य प्रवासाबद्दल सृजन प्रवासाबद्दल आपल्याशी संवाद साधावा असं स्वरूप आहे। मी जावडेकर सरांना आता विनंती करतो की त्यांनी त्यांची कथा तर वाचून दाखवावीच या कार्यक्रमात, शिवाय आपल्या सृजन प्रवासाबद्दल सुद्धा आपल्याशी बोला जावडेकर सर। नमस्कार। माझ्या कथा प्रवासाबद्दल सांगायचं तर माझ्या लेखनाचा प्रवास 30-35 वर्षापूर्वी सुरू झाला आणि आजवर मी जवळजवळ 100 कथा लिहिलेल्या आहेत आणि त्या 7 कथासंग्रहात प्रसिद्ध झाल्यात। त्यापैकी बऱ्याचशा विज्ञान कथा आहेत। आता विज्ञान कथा आणि सामाजिक कथा त्याच्यात काय फरक असतो, तर खरं सांगायचं तर कुठलीही कथा ही एखाद्या समस्येला हात घालते आणि विज्ञान कथेमध्ये ही समस्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण झालेली असते, इतर दुसऱ्या कथांमध्ये दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने निर्माण झालेली असते, एवढाच त्याच्यात फरक आहे। पण तसं पाहिलं तर कुठलीही कथा ही त्या समस्येची कथा नसते, तर ती त्या समस्येला सामोरं जाणाऱ्या माणसांची कथा असते। आणि विज्ञान कथेबद्दल हे सांगायला लागेल की माणसांची कथा असते आणि तशीच असली पाहिजे
विज्ञान शिकवणं किंवा समजावून देणं हे तिचं काम नाही. म्हणूनच माझ्या कथांमध्ये यंत्रमानव, अवकाश प्रवास किंवा टाइम ट्रॅव्हल अशा गोष्टी क्वचितच येतात, आणि आल्या तरी फोकस हा त्यांच्यावर असत नाही. फोकस हा त्या पार्श्वभूमीवर माणसं जी आहेत त्यांच्यात नातेसंबंधांवर असतो. त्या दृष्टीने पाहिलं तर माझ्या कथा या सामाजिक कथाच असतात. फक्त त्यातली माणसं ही आजच्या काळातली नसून भविष्य काळातली असतात असं आपण म्हणू. आता जी मी कथा वाचणार आहे मी 1994 साली लिहिली. त्या काळी देशात इंटरनेट नव्हतं, परदेशातही ते अगदी क्वचित वापरलं जायचं, त्यामुळे ऑफिसमधले कॉम्प्युटर्स जोडले गेले नव्हते. ते जोडले गेले 21व्या शतकात, म्हणूनच त्यावेळी वर्क फ्रॉम होम असा काही प्रकार नव्हता. कॉन्फरन्स कॉल नव्हते, व्हिडिओ कॉन्फरन्सेस नव्हत्या, कॉम्प्युटरवरून फोन करता यायचा नाही. हे सगळं मी माझ्या कल्पनेतून लिहिलं आणि आज तुम्ही पाहतात की हे सगळं प्रत्यक्षात आलेलं आहे. अर्धाधिक जग आज घरी बसून काम करते. फॅमिली डॉक्टर हा प्रकार राहिलेला नाहीये. छोट्या मोठ्या कारणासाठी डॉक्टर पाहिजे असलं तर मिळता मिळत नाहीये. कथेतलं बाकीचं वातावरण सुद्धा काही प्रमाणात प्रत्यक्षात आलंय. आता बाकीचं केव्हा प्रत्यक्षात येतं ते बघूया. आता कथेचं नाव आहे संगणक कधी चुकत नाही. परागनं आपलं काम संपवलं तेव्हा रात्रीचे 2 गेले होते. फार थकून गेला होता तो. हा थकवा अर्थातच मानसिक होता, कारण शारीरिक दगदग व्हायचं काही कारणच नव्हतं. कामासाठी त्याला घराबाहेर पडावंच लागायचं नाही. घरी बसूनच तो अमेरिकेत नोकरी करायचा आणि त्याच्यासारखे आणखी कितीतरी जण. अर्थात अमेरिकेत नोकरी करायचा या म्हणण्यालाही तसा काही अर्थ नव्हता आता, कारण अमेरिकेत तरी त्याच्या कंपनीचं ऑफिस कुठे होत. त्याचा बॉस हा अमेरिकन होता म्हणून त्याला अमेरिकन कंपनी म्हणायचं एवढंच. पण कंपनीचा स्टाफ सगळ्या जगभर पसरलेला होता. प्रत्येकाच्या घरातला कॉम्प्युटर हा कंपनीच्या कॉम्प्युटरशी जोडला होता. ऑफिसची इमारत, इथल्या फायली, कागदपत्र असा काही प्रकारच नव्हता. हवा तो कागद, हवे ते पत्र लगेचच ज्याला पाहिजे त्याच्या समोर हजर व्हायचं. स्टाफ मीटिंग होत त्यावेळी सुद्धा एक जण मनिलाला, दुसरा बर्लिन मध्ये, तिसरा इस्तंबूल मध्ये असा प्रकार असायचा. आज 21व्या शतकात ऑफिस ही संस्थाच मुळी नामशेष झाली होती. किंवा असं म्हणूया की जगभर पसरलेल्या 55,000 कर्मचाऱ्यांचं मिळून एकच ऑफिस होत. आज सगळं जगच कॉम्प्युटरने आपल्या ताब्यात घेतलं होत. पराग हा एक वास्तुशिल्पी होता. सोप्या मराठीत सांगायचं तर आर्किटेक्ट होता. त्याची कंपनी ही जगातली सर्वात मोठी आर्किटेक्चरल डिझाईन बनवणारी कंपनी होती. कितीतरी कारखाने, पॉवर स्टेशन्स, धरणं, अणुभट्ट्या, विमानतळ सगळे त्या कंपनीने बनवलेल्या डिझाईनवरती उभारलेले असत. इमारतीचं आणि राहत्या घराचं डिझाईन बनवणाऱ्या विभागात पराग नोकरी करत. तो आणि त्याचा टोकियो मधला एक सहकारी दोघं मिळून एका मल्टी स्टोरी टॉवरचं डिझाईन करत होते. आज परागने बनवलेल्या डिझाईनवर त्याचा बॉस खुश होता. तो ती इमारत वेगवेगळ्या कोनातून कशी दिसेल ते कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहून त्यांनी त्याला ओके दिलं आणि लगेचच त्या डिझाईन सिव्हिल इंजिनियर कडे पुढच्या कारवाईसाठी पाठवलं गेलं. ठीक तर मग
मी आता काम बंद करतो, परागने सांगितलं. ओके पराग, गुड जॉब डन. तुझं पुढचं काम मी कॉम्प्युटरवर फीड केलेलं आहे, केव्हाही सुरू कर. गुड नाईट. गुड नाईट बॉब, तो म्हणाला. परागने उठून अंगाला आळोखे पिळोखे दिले. ऑफिसला काम संपल्याची सूचना कॉम्प्युटरवर केली. लगेचच किती तास काम केलं, या आठवड्यात किती काम झालं, किती तास भरले वगैरे सगळी माहिती स्क्रीनवर आली. त्याच्याकडे नजर टाकून परागनी एक की दाबली. त्याच्या मुलाचा म्हणजे नीरवचा चेहरा लगेच पडद्यावर आला आणि पाठोपाठ तो केव्हा झोपला, आजच्या दिवसात तो काय शिकला, त्याने किती वेळ अभ्यास केला, सगळी माहिती आली. नीरव चौथीत होता पण शाळेत न जाता घरच्या घरीच कॉम्प्युटरवर शिकत होता. आजकाल बहुतेक मुलं असंच करतात. शाळा हा प्रकार आता 21व्या शतकात संपल्यातच जमा झाला होता. सगळं शिक्षण कॉम्प्युटरवरच घ्यायचं. समाधानाने हसत परागने आणखीन एक की दाबली. त्याबरोबर परागचं बीपी, नाडीचे ठोके, टेम्परेचर वगैरे सगळी माहिती पडद्यावर उमटली. सगळं काही ठाकठीक होत. फक्त खाली एक ओळ होती, त्या ओळीने त्याचं लक्ष वेधून गेलं. त्यात हो लिहिलं होतं की त्याला नीट झोप लागली नाहीये, सारखी चाळवतोय, पण काळजी करायचं कारण नाही. हेल्थ इंडेक्स 0.58. हा हेल्थ इंडेक्स म्हणजे तब्येतीतले चढ उतार दाखवायचे. 0.58 म्हणजे काही जास्त नाही, 2 किंवा 3 वर गेलं तर चिंतेचं कारण. नीरवच्या पलंगाजवळ हे इन्स्ट्रुमेंट नुकतंच बसवून घेतलं होतं, नीरवच्या प्रकृतीवर अहोरात्र लक्ष ठेवण्यासाठी. काही गडबड असली तर ते तात्काळ परागला किंवा त्याच्या बायकोला म्हणजे निशाला कळत असेल. निशा नेदरलँडमध्ये नोकरी करत असली तरी घरूनच काम करेल. आज 21व्या शतकात विज्ञानानं अमेरिकेतल्या परागच्या बॉसला आणि नेदरलँडमधल्या निशाच्या बॉसला शेजारच्या खोलीत आणून ठेवलं होतं आणि शेजारच्या खोलीतल्या त्याच्या मुलाची प्रकृती मात्र कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघावी लागत होती. हा विचार मनात येताच परागला कससच झालं. तो चटकन उठला आणि नीरवच्या खोलीचं नाव दार त्यांनी हळूच ढकललं. नीरव झोपलेलाच होता, त्यांनी आतून कडी लावून घेतली नव्हती. पराग आत गेला, पाय पोटाशी घेऊन नीरज झोपला होता. गोल गोबरा चेहरा, कुरळे केस कपाळावर आले होते, आईचा गोरा रंग त्यांनी घेतला होता, पण नाकडोळे मात्र परागचेच घेतले होते. पांघरुणात गुरफटून झोपलेल्या नीरवला पाहून त्याला प्रेमाचं भरत आलं. अगदी हळूच त्यानं नीरवच्या गालाला स्पर्श केला आणि त्याला चटकाच बसला. बाप रे, नीरवला चांगलाच ताप होता. त्याच्या मनात आलं, बरं झालं आपल्याला त्याच्या खोलीत डोकावायची बुद्धी झाली. पण मग त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या इन्स्ट्रुमेंटनी त्याला का उठवलं नाही, अशा प्रसंगी काम आलं नाही तर मग त्याचा उपयोगच काय? ते काही नाही, उद्याच्या उद्या त्या कंपनीला पत्र लिहून कळवायला हवं, पण ते नंतर. आधी काहीतरी करायला हवं. त्यानं परागनं नीरवच्या कपाळावर हात ठेवला. नक्कीच 2 ताप असेल, पण मगाशी कॉम्प्युटर वर मात्र 97-98 दिसत होता. हा काय तमाशा आहे? ते जाऊ दे, बहुदेक ते इन्स्ट्रुमेंट बिघडलं असेल. चटकन जाऊन त्यांनी निशाला उठवलं. काय झालं पराग? तिने झोपाळलेल्या आवाजात विचारलं. अगं नीरवला ताप आलाय. हो, ती गडबडीने उठून धावतच नीरवच्या खोलीकडे गेली. किती असेल रे ताप? नीरवच्या अंगावरून हात फिरवत तिने विचारलं. चेहरा बघ कसा सुकल्यासारखा दिसतो.
अरुणास ठाऊक खरं किती ताप येतो, पण इन्स्ट्रुमेंट वर तर नॉर्मल दिसतोय. थर्मामीटर लावून बघितलं नाहीस? हो नाही, विसरलो, आत्ता आणतो. तो पटकन थर्मामीटर शोधायला गेला. निशाने नीरवला विचारलं, काय होतंय राजा? नीरव अर्धवट ग्लानीतच होता. आई गो, तो कळला. काय होतंय रे, पोट दुखतंय, डोकं दुखतंय? नीरवने डोळे किलकिले करून पाहून तिच्याकडे पाहिलं. डोळ्याच्या कडा लाल झाल्या होत्या. कुठे ठेवलाय ग थर्मामीटर? बाहेरून पराग विचारत होता. सापडत नाहीये. औषधाच्या कपाटात असेल. पण लगेच तिच्या मनात आलं, औषधाचं कपाट कुठे उरलं होतं? आता 10 महिन्यापूर्वी त्यांनी ही मेडिकल सिक्युरिटी सिस्टीम विकत घेतली होती. नीरवच्या पलंगावर होत तसं उपकरण सगळ्यांच्याच पलंगावर बसवलेलं होत. ते त्यांच्या प्रकृतीची नोंद घ्यायचं. काही बारीक सारीक झालं तर तशी सूचना दिली जायची आणि एक औषध मिळायचं. औषधासाठी भिंतीवर एक पेटी बसवली होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाचा साठा होता. त्यातनं योग्य ते औषध योग्य त्या प्रमाणात खालच्या वाटेत येऊन पडायचं. वेळ झाली की घंटा वाजायची. औषध घ्यायची वेळ सुद्धा लक्षात ठेवायला लागायची नाही. थांब, मी बघते. बराच वेळ शोधूनही जेव्हा थर्मामीटर सापडला नाही तेव्हा त्यांनी ते नाच सोडून दिला. पण बहुतेक तो टाकून दिला असेल. आपण काहीतरी गोळी देऊया त्याला एक्सपिरियन्स सारखी. पण गोळी कुठून देणार? त्या औषधाच्या पेटीत असेल ना. तिकडे जात पराग म्हणाला खरा, पण त्या पेटीतनं औषध काढणं काही सोपं नव्हतं. पेटी चारही बाजूनी भक्कमपणे बंद केली होती. उघडण्याचे काही बटन दिसत आहेत का म्हणून त्यांनी पाहिलं. पण कॉम्प्युटरच्या साह्याने गोळी खाली टाकायची सोय असल्यामुळे हाताने गोळी काढायची काही व्यवस्थाच नव्हती. त्याने हताशपणे पेटीवर धडाधड बुक्के मारले, पण काहीच झालं नाही. पेटी उघडली नाही तेव्हा रागानं त्याने ती भिंतीवरून उचकटून काढली आणि दांडकन खाली आपटली. हा, मी स्क्रूड्रायव्हर आणते, ईशा म्हणाली. थोडीफार शोधाशोध केल्यावर खालच्या बाजूला दोन भोकं दिसली. त्यातून स्क्रूड्रायव्हर घालून फिरवल्यावर मागचं झाकण सैल झालं. जोर लावून परागने ते उचकटून काढलं. आत वेगवेगळ्या 20-25 गोळ्या होत्या. सगळ्याच आकाराने सारख्या आणि पांढऱ्या. त्यातली कुठली गोळी तापासाठी द्यायची? या कप्प्यातली गोळी यातली देऊया. त्यातल्या गोळ्या संपलेल्या दिसत आहेत. हे बहुतेक ऍस्पिरिन असेल. त्याचे असं कसं करता येईल? आत्मसाने औषध देणं त्यापेक्षा अपायच जास्त होईल. मग केमिस्ट कडनं आणूया का? हल्ली केमिस्टची दुकानं असतातच कुठे, पराग म्हणाला. त्याचं म्हणणं खरं होतं. जनरल प्रॅक्टिशनर केमिस्ट हा प्रकारच आता इतिहास जमा झाला होता. प्रकृतीच्या बारीक सारीक कुरबुरीवर संगणकातर्फे इलाज व्हायचा. दुखणं जास्त असलं तर हॉस्पिटलमध्ये जायचं. इथनं मिळालेलं कार्ड रस्तोरस्ती बसवलेल्या डिस्पेन्सिंग मशीनमध्ये टाकायचं की औषध बाहेर यायचं आणि बिल परस्पर बँकेकडे रवाना व्हायचं. आई गो, आतल्या खोलीतून परत नीरवची हाक ऐकू आली. तशी ते दोघं आत धावले. नीरवची प्रकृती आणखीन बिघडली असावी. त्याचे डोळे आता चांगलेच लाल दिसत होते. श्वास खोल गेला होता. तोंडातून लाळ गळत होती. पराग, काहीतरी कर रे, चटकन डॉक्टरला फोन कर. हो हो, परागही गडबडून गेला होता. पण कुठल्या डॉक्टरला करू? काही प्रश्नच होता. फॅमिली डॉक्टर असा काही उरलाच नव्हता. आता हॉस्पिटलमध्ये फोन करतो. परागने लगेच स्क्रीनवर टेलिफोन डायरेक्टरी उघडली आणि
लहान मुलांसाठी असलेल्या हॉस्पिटलचा वर कर्सर नेला आणि एंटरची की दाबली. लगेचच फोन लागला. हॅलो, दुसरीकडून आवाज आला. हॅलो हॅलो, अहो माझा मुलगा खूप आजारी आहे, ताबडतोब ऍम्ब्युलन्स पाठवा. आपलं नाव, परागनं नाव सांगितलं, सोशल सिक्युरिटी नंबर 2458111213. परागला तो पाठच होता. दिवसातून 17 वेळा लागायचे. कन्फर्मेशन कोड नंबर RVN2248. पासवर्ड, अ हे बघा माझा मुलगा आजारी आहे, चुकीचा पासवर्ड, कृपा करून योग्य पासवर्ड सांगा नाहीतर तुमचा कन्फर्मेशन कोड रद्द होईल, हे लक्षात ठेवा. कोठापर्यंत आलेली शिवी तशीच गिळून परागने योग्य तो पासवर्ड सांगितला, नाहीतर मग 17 ठिकाणी फोन करून पुन्हा नवीन नंबर घ्यावा लागला असत. ठीक, आता बोला. माझा मुलगा आजारी आहे हो, मी केव्हापासून सांगतोय, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला ऍम्ब्युलन्स पाठवा. काय झालंय तुमच्या मुलाला? त्याला खूप ताप आलाय हो, काहीतरी लवकर करा. एक मिनिट, पण तुमच्या कॉम्प्युटरनं आमच्याकडे तशी काही माहिती पाठवलेली नाहीये. आमच्या रेकॉर्ड प्रमाणे तुमच्या मुलाची तब्येत ठीक आहे, ते काही मला माहित नाही, पण त्याला ताप चढलाय इथे दिसतंय ना मला. नाही, एकापेक्षा कमी. अहो पण ताप लागतोय ना माझ्या हाताला. आपला हात टेम्परेचरचं अचूक मापन करू शकत नाही. त्या मनाने ही मेडिकल सिक्युरिटी सिस्टीम ही जास्त सेफ असते. अहो पण हाताला चटका लागतोय, इतका अंग गरम आहे, आणि तुम्ही म्हणता काही झालं नाही, मला इतकं पण कळत नाही का? इन्स्ट्रुमेंटवर त्याचा ताप 97.4 दाखवतो. अहो इन्स्ट्रुमेंट बिघडलं असेल. एक मिनिट, परत आवाज आला. इन्स्ट्रुमेंट ठीक आहे, आम्ही आत्ताच ते परत चेक केलं. अहो असं काय करताय? मी निरोचा प्रत्यक्ष बाप तुम्हाला सांगतोय, जरा विश्वास ठेवा ना. खरोखर बरं नाही हो त्याला, नाहीतर रात्री 3 तुम्हाला कशाला त्रास दिला असतो. कृती ठीक आहे, काळजी करू नका, संगणक कधी चूक करणार नाही. तुम्ही स्वतः कॉम्पोची एक गोळी घेऊन झोपून जा, तुमच्या कॉम्प्युटरला तशी सूचना दिलेली आहे. गुड नाईट. अहो तसं नाही, काहीतरी झालंय, खरंच आजारी आहे तो. प्लीज प्लीज माझा ऐकून तरी घ्या. अहो कॉम्प्युटर बिघडू शकतो, प्रोग्राम करप्ट होऊ शकतो, मला एखाद्या डॉक्टरशी बोलू द्या ना. डॉक्टर या नंबरवर उपलब्ध नाहीत. तुम्ही कोण बोलताय? क्षणभर दुसऱ्या टोकाला शांतता होती. मग तो आवाज म्हणाला, हा टेप रेकॉर्डेड मेसेज आहे. आरोग्य सेवा विभागासाठी RCC कंपनीने कॉम्प्युटरच्या सहाय्याने विकसित केलेली ही आज्ञा प्रणाली आहे. मानवी आवाजात बोलणारी. आपण इतका वेळ एका अर्थाने कॉम्प्युटरशी बोलत होतो हे लक्षात आल्यावर परागचा चडफडाट झाला. त्यांनी दणकन फोन खाली आपटला. आता काय करायचं रे? निशाचे डोळे भरून आले होते. निरवला वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती आणि आज 21व्या शतकात मुंबई सारख्या शहरात ती मिळू शकत नव्हती. त्याच्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण ही वस्तुस्थिती होती आणि त्याला सामोरं जाणं भाग होत. आपण असं करूया, परागनी कल्पना काढली, आपण निरवला घेऊन स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊया, टॅक्सीने जाऊ. चालेल, तिलाही काही सुचेना. कुणा मित्राला किंवा नातेवाईकाला बोलवून घ्यावं असंही तिला वाटलं नाही. शेजारी पाजारी कुणाला उठवावं असंही मनात आलं नाही. तेवढी जवळीक आज राहिलीच नव्हती. हे बघ, तुझं क्रेडिट कार्ड बरोबर घे, मी नीरवला उचलून घेतो, राग म्हणाला. तिनं मान डोलावली.
बँकेट मध्ये गुंडाळून नीरवला त्याने खांद्यावर घेतलं. तो अजून ग्लानितच होता. मला झोप येते बाबा, मला झोपू द्या ना. त्याचा आवाज अगदी अस्पष्ट येत होता. अगदी तोंडापाशी कान घेतला नेला तेव्हा तो काय म्हणताय तर कळालं. उगी बेटा, तुला बरं वाटत नाहीये ना म्हणून आपण डॉक्टरकडे चाललोय. नीरवला उचलून घेऊन दोघ जण रस्त्यावर आले. रस्ता निर्मनुष्य होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या दिवाच्या खांबावर टॅक्सी बोलवण्यासाठी बटन होत. ते दाबल्याबरोबर 2 मिनिटातच टॅक्सी येऊन उभी राहिली. निशानं आपलं क्रेडिट कार्ड आत सरकवलं तशी टॅक्सीचं दार उघडलं. नीरवचं मुठकुळं घेऊन दोघ जण आत चढले. कुठे जायचं? डॉक्टरने विचारलं, ड्रायव्हरने विचारलं. त्याचा आवाज ऐकून दोघांना खूप आधार वाटला. अशा वेळी माणसाला दुसऱ्या माणसाची सोबत असणं किती हवेस वाटतं ना. परदेशात ड्रायव्हरलेस टॅक्सी झाल्या होत्या पण भारतात अजूनही माणसांनी चालवायच्याच टॅक्सीज होत्या. याचं या क्षणी त्यांना खूप बरं वाटलं. पालिका हॉस्पिटल, परागने सांगितलं. हॉस्पिटलमध्ये? टॅक्सी चालू करत ड्रायव्हरने विचार. तुम्ही ॲम्ब्युलन्स मागवली नाही? नाही. तो जास्त सांगायच्या मूडमध्ये नव्हतो. पण आत्ता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतील का? ड्रायव्हरचं म्हणणं बरोबर होतं. मुलांसाठी असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या अगदी कमी असेल. 2 किंवा 3 कॉट्स याही पुष्कळ वेळा कधी जरूर पडली तर तेवढ्या वेळापुरते डॉक्टर येत. बघूया, नर्स तरी असेल. ड्रायव्हर पुढे बघून गाडी चालवत होता. खरंच पराग, नर्स तरी असेल ना रे तिथे. आपण उगाच नीरवला इकडे आणलं असं तर नाही ना होणार? निशाने व्याकुळ स्वरात विचारलं. मग तुझं काय म्हणणं? घरीच थांबायला होतं, औषधाशिवाय तसंच त्याला ठेवायचं. एवढ्यात हॉस्पिटल आलंच. त्या समोरच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर हॉस्पिटल आहे. ते दोघं नीरवला घेऊन खाली उतरले. लिफ्ट मधून दुसऱ्या मजल्यावर आला. तिथं हॉस्पिटलचं काहीच वातावरण नव्हतं. दारावर पाटी होती म्हणून हॉस्पिटल म्हणायचं एवढंच. दार बंद होत. त्यांनी दारावरचं घंटेचं बटन दाबलं पण घंटा वाजलीच नाही. रुग्णांना भेटायची वेळ संध्याकाळी 4 ते 6, इतर वेळी प्रवेश नाही एवढं त्यांना ऐकू आलं. पराग आणि निशाने एकमेकाकडे पाहिलं. दोघांचे चेहरे काळवंडले होते. ड्रायव्हर म्हणत होता तसंच झालं. बघ, आत कुणीच नसेल पण आत तर दिवा दिसतोय. आपण दरवाजा टकटक करूया. पण चालेल, तसंच करूया. निशानी दारावर टकटक केली. कुणीच दार उघडलं नाही. थोडा वेळ पाहून त्याने दारावर जोराजोरात थापा मारल्या. कॉरिडॉर मध्ये मोठ्याने आवाज घुमत होता पण त्याकडे दुर्लक्ष करून त्याने दार ठोठावणं चालूच ठेवलं. खरोखरच आत कुणीतरी आहे का फक्त दिवा आहे अशी शंका त्यांच्या मनात येते तेवढ्यात दार उघडलं. 20-25 वर्षाचा एक तरुण आत उभा होता. जीन्स आणि टी शर्ट घातलेला. हा तर डॉक्टर सारखा दिसत नाहीये. मग हॉस्पिटल मधला कोणी नोकर, वॉर्ड बॉय कोणी का असे ना? काहीतरी उपचार तर करेल. काय पाहिजे? त्या तरुणाने विचारलं. अहो, आमचा मुलगा खूप आजारी आहे, खूप ताप आहे त्याला, म्हणून आम्ही त्याला घेऊन आलो इथे. तरुण त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला. काय झालं? हे हॉस्पिटल नाहीये का? आत कोणी नाहीये का? असं का बघताय? हे हॉस्पिटलच आहे पण आत कोणी नाहीये. मी हॉस्पिटलच्या स्टाफ पैकी नाही. म्हणजे? सांगतो, तुम्ही मुलाला आत तर घ्या. चांगला स्टाफ आहे हो त्याला. हो ना, चटकन डॉक्टरला बोलवा ना. पण तुम्ही निघण्यापूर्वी डॉक्टरला कळवलं नव्हतं का? जमेल तेवढ्या शांतपणाने
परागनी काय घडलं ते सांगितलं. त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. हे बघा, मी इथे कामासाठी आलो होतो. माझं नाव उन्मेश, मी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक आहे. इथली काही इन्स्ट्रुमेंट बिघडली आहेत, ती दुरुस्त करायला आलो होतो. मग कुठल्या तरी डॉक्टरना फोन करून बोलवून घ्या ना. मला इथे काम करणाऱ्या कुठल्याच डॉक्टरचं नाव माहीत नाही. मग स्टाफ पैकी कुणाला तरी विचारा. हेही शक्य नाही. हॉस्पिटलने आमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. कुठलं मशीन नादुरुस्त असलं की आम्हाला तसा मेसेज मिळतो. आम्ही येऊन लगेच ते दुरुस्त करतो. हॉस्पिटलच्या स्टाफशी आमचा संबंध सुद्धा येत नाही. मग तुमच्या कंपनीतलं कुणाला तरी विचारा ना. पण आमच्या कंपनीत आत्ता कुणीच असणार नाही. यू रास्कल, परागच्या रागाचा आता स्फोट झाला. इथे माझा मुलगा इतका आजारी आहे आणि कसं तरी करून आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय, तुम्ही काही करू शकत नाही असं म्हणता. काही माणूस की आहे की नाही, काही करता येणार नाही म्हणजे काय. अहो रागू नका, काही करता येणार नाही असं मी कुठे म्हटलं. आपण काहीतरी मार्ग काढूया ना, मी तुम्हाला मदत करतो. ताप उतरण्यासाठी त्याला एखादी गोळी नाही का देता येणार. नाही, सगळी औषधं कपाटातच ठेवलेली असतात आणि ती कपाट फक्त डॉक्टरच उघडू शकतो. मग आता काय करायचं. निशा अगदी रडवेली झाली होती. एक करता येईल, आपण तुमच्या मुलाला ऑक्सिजन लावूया. त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय, ऑक्सिजन लावला की त्याला आराम मिळेल. पण तुम्हाला ऑक्सिजन लावता येईल. हो येईल. गेल्या वर्षी हे यंत्र बिघडलं होतं तेव्हा मीच दुरुस्त करून दिलं होतं. पराग आणि निशाचे चेहरे थोडेसे सैलावले. त्यांनी त्याला टेबलवर झोपवलं, त्याच्या तोंडावर उन्मेषनी मास्क बसवला आणि ऑक्सिजनचं यंत्र सुरू केलं. पण ऑक्सिजन सुरू नाही झालं. त्यासाठी त्याचं प्रमाण कॉम्प्युटरला फीड करणं आवश्यक होतं. उन्मेषने मग आपल्या मॅन्युअलकडे मॅन्युअलमध्ये पाहून योग्य ती बटणं दाबली. यंत्रावरचा हिरवा दिवा लागला, पॅनेलवरचे आकडे दिसायला लागले. पेशंटचं नाव नीरव, परागने सांगितलं. उन्मेषनी फीड केलं. कोड नंबर, परागने नंबर सांगितला. डॉक्टरचं नाव, आता मात्र निशाच्या काळजात धस्स झालं. असं काहीतरी होईल याची त्याला भीती वाटतच होती. पण तेवढ्यात उन्मेषला काहीतरी आठवलं. घाबरू नका, मागच्या वेळी मी यंत्र दुरुस्त करायला आलो होतो त्या डॉक्टरचा नंबर टिपून ठेवलाय, तो असेल माझ्या इलेक्ट्रॉनिक डायरीत. तोच फीड करून आपण ऑक्सिजन सुरू करूया. त्यांनी तो नंबर फीड केला. कोड नंबर, परत कोड नंबर फीड केला. पासवर्ड कडू साखर. हा कडू साखर, होच हाच त्या डॉक्टरचा पासवर्ड होता. जरा चमत्कारिक आहे पण लक्षात ठेवायला सोपा. उन्मेषने पासवर्ड फीड केला. चुकीचा पासवर्ड, स्क्रीनवर अक्षर उमटली. काय, उन्मेष सावरून बसला. पराग आणि निशा विस्फरलेल्या डोळ्यांनी संगणकाच्या स्क्रीनकडे पाहत होते. घाबरू नका, काही काही वेळेला स्पेलिंग चुकत. थोडी काही चूक झाली तर कॉम्प्युटर तो पासवर्ड स्वीकारत नाही. उन्मेषने त्यांना धीर दिला. पुन्हा डायरीत पाहून एक एक अक्षर टाईप करत त्यांनी पासवर्ड फीड केला. चुकीचा पासवर्ड, हा पासवर्ड बदलण्यात आलेला आहे. कृपा करून नवीन पासवर्ड फीड करा. बाप रे, त्या डॉक्टरने आपला पासवर्ड बदललेला दिसतोय. परागचा श्वास छातीत अडकला. नीरव अशी अस्फुट किंकाळी फोडून निशा हुंदके देत त्याच्या अंगावर कोसळले. नीरवचा श्वासोश्वास बंद होत होता आणि योग्य पासवर्ड मिळेपर्यंत कॉम्प्युटरने ऑक्सिजन सुरू करणं शक्यच नव्हतं. अशी चूक त्याच्याकडून झालीच नसती. संगणक कधीच चूक करत नाही.
अरे वा, ती अतिशय कथा होती सर, आणि अस्वस्थ करून टाकणारी तो होतीच होती. यंत्रांवर आपण केवढे अवलंबून आहोत आणि विश्वास ही गोष्ट सुद्धा यंत्रांवरच अधिक आहे, माणसावर नाही, हे फार तुम्ही या कथेमध्ये अतिशय कलात्मकतेने सांगितलं. सर, सुरुवातीला तुम्ही विज्ञान साहित्य आणि सामाजिक साहित्य असं मुद्दा उपस्थित करत होता, त्या संदर्भात थोडस अजून तुम्ही सांगू शकाल आणि तुमच्याही स्वतःच्या सृजन प्रवासाबद्दलही थोडस आणखी सांग. आता तुम्ही जी कथा ऐकलीत त्याच्यात तुमच्या लक्षात आलंच असेल की भविष्यकाळात काय प्रगती होईल ते सांगणं हा काही त्या कथेचा उद्दिष्ट नाही. मला सांगायचं ते दुसरंच आहे, भविष्य काळात माणसा माणसातला दुरावा कसा वाढत जाईल, आपण कसं संगणकावर जास्त अवलंबून राहत जाऊ आणि त्यामुळे कॉम्प्युटर हळूहळू सगळं जगच ताब्यात घेईल आणि कॉम्प्युटरला अर्थातच ठरवून दिलेल्या प्रोग्राम प्रमाणे तो काम करत असल्यामुळे नुसकी असा प्रकारच त्याच्यात नसतो. ही गोष्ट किती भयंकर आहे हे लक्षात आणून देणं या कथेचं उद्दिष्ट होत आणि दुसऱ्या कुठल्याही कथेचं उद्दिष्ट हेच असत की माणसा माणसातले संबंध कसे होत जातील हे सांगायचं. त्यासाठी एवढं आवश्यक असतं तेवढं विज्ञान कथेमध्ये असावं, त्यापेक्षा जास्त असू नये असं माझं म्हणणं आहे आणि तसंच या कथेमध्ये होत. हा, या कथा ही मला कशी सुचली ते एका मिनिटात सांगतो की जेव्हा हे आता आपल्याला सांगतात तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्हाला अमुक कंप्लेंट करायची तर एक दाबा, अमुक करायची तर दोन दाबा, असं जे हल्ली सांगितलं जातं ते जेव्हा मी कथा लिहिली तेव्हा ते अगदी नुकतंच सुरू झालेलं होतं. त्यामुळे मी जेव्हा मला फोनवर मी गेलो आणि त्यांना विचारलं की मला अशी कंप्लेंट करायची तर त्यांनी विचारलं की अमुक आहे का तमुक आहे का, एक दाबा दोन दाबा, मी असं दाबत राहिलो आणि दोन तीन मिनिटांनंतर माझ्या लक्षात आलं की आपण खरोखरच कॉम्प्युटरशी बोलतोय, टेलिफोन ऑपरेटरशी बोलतच नाही. म्हणजे उद्याच्या काळात टेलिफोन ऑपरेटरची जागा जेव्हा कॉम्प्युटर घेईल किंवा सगळ्याच गोष्टींची जागा कॉम्प्युटर घेईल तेव्हा किती भयंकर प्रसंग आपल्यावर ओढवेल हे या कथेतनं मला सांगायचं. त्याचा मूल स्रोत त्या कथेचाही तुम्ही छान सांगितलं, ती सुचली कशी हेही सांगितलं आणि कथा तर छान तुम्ही वाचलीच, छानच कथा होती. या सगळ्याबद्दल आणि विशेषतः तुम्ही आवर्जून वेळ दिला आम्हाला, याबद्दल साहित्य अकादमीच्या वतीनं तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. कथा संधी कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून आला याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार, धन्यवाद. मलाही श्रोत्यांशी बोलायची संधी मिळाली याबद्दल साहित्य अकादमीचेही आभार, धन्यवाद. धन्यवाद.